घोडा, बैल, उंट, गाढव या प्राण्यांचा वापर मुख्यत्वे नांगरणी, प्रवास, माल वाहून नेणे इत्यादीसाठी करतो. शेळी, गाई, म्हशी यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो. प्राण्यांपासून मांस, अंडी, हाडांची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादने मिळतात. आकृती 8.7 मध्ये दगडाच्या खाणीतून दगड ट्रक मध्ये भरतानाचे चित्र आहे. दगड म्हणजे खनिजांचे मिश्रण हे आपण पाहिले. खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ असतात. खनिजांपासून आपल्याला विविध धातू रसायने मिळतात. काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्याकरता होतो. खनिजांच्या वापरावरून त्याचे दोन प्रमुख गट पडतात, धातू खनिजे आणि अधातू खनिजे. धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळवण्यासाठी केला जातो, उदाहरणार्थ लोह, बॉक्साईट इत्यादी. अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी केला जातो, उदाहरणार्थ जिप्सम, सैधव, कॅल्साइट इत्यादी. वरील सर्व आकृत्यांमध्ये मासेमारी सोडता इतर सर्व नैसर्गिक संसाधने मिळवण्याच्या कृती मानव जमिनीवर करताना दिसत आहे. त्याचा अर्थ जमीन हे सुद्धा एक संसाधन आहे. भूपृष्ठावरती जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू जमिनीवरच होते. जमीन या संसाधनाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच या संसाधनाचा वापर वरील सर्व चित्रातील वापराशिवाय स्थावर मालमत्ता म्हणूनही केला जातो. यात जागा खरेदी विक्री, मोक्याची जागा मिळवणे, बांधकाम करणे, व्यापारासाठी जागा वापरणे इत्यादीसाठी सुद्धा केला जातो. भौगोलिक रचना, मृदा, हवामान, खनिजे आणि पाण्याची उपलब्धता यानुसार जमिनीचा वापर विविध कारणासाठी केला जातो. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण 29.20% आहे. जमीन व हवामानाच्या वैशिष्ट्यानुसार जगाच्या विविध भागात विविध प्रकारचे सजीव कमी अधिक संख्येने आढळून येतात. मानवासह सर्व सजीवांचे हे वितरण असमान असते. जमिनीचा खडकाळपणा, तीव्र उतार, सपाट मैदाने, पर्वतीय प्रदेश, जंगल व्याप्त प्रदेश, नद्यांची खोरी, सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेत सर्व सजीव राहतात. मानव मात्र आपल्या सोयीनुसार या परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न करतो. नैसर्गिक संसाधने निसर्गतः उपलब्ध असतात. या संसाधनाचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेप्रमाणे करत असतो. मानवाने त्याच्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक नैसर्गिक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली. पुढे लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास या गोष्टीमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर सुरू झाला. त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा की मानवाने नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यकतेनुसार व तारतम्याने करणे आवश्यक आहे. जरा विचार करा, तुमच्या घरातील वस्तू कोणकोणत्या धातूंपासून बनलेल्या आहेत? वस्तू व धातूंची नावे अशी सारणी तयार करा. जमिनीवर केल्या जाणाऱ्या व्यवसायाची यादी तयार करा. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. यापैकी काही पाणी वापरण्यायोग्य आहे, बरेचसे पाणी खारट आहे. वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प पाणी सर्व सजीव वापरू शकतात, तेवढे पाणी देखील सर्वांना पुरेसे आहे. तुम्ही काय कराल? मंगळूरच्या वस्तीवर तुम्ही राहायला गेला आहात. पाण्यावरील लोकांची परिस्थिती फारशी चांगली नाही हे तुम्ही पाहिले आहे. तेथील बरेच लोक फक्त एक वेळ जेवतात. पाण्यावरील लोक दगड घडवण्याचे काम करतात. मंगळूरच्या वस्तीभोवती विस्तीर्ण वनप्रदेश आहे. हा वनप्रदेश नदी, नाले, धबधबे, डोंगर यांनी समृद्ध झाला आहे. या प्रदेशात पर्यटनाच्या संधी आहेत. मंगळूरच्या वस्तीवरील परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला काही करता येईल का हे नेहमी लक्षात ठेवा. मानवाने कितीही प्रगती केली तरीही त्याला अनेक बाबींसाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. निसर्ग हा फक्त मानवांसाठी नसून इतर सर्व सजीवही त्यावर अवलंबून असतात. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर आपण नेहमी गरजेनुसार करणे आवश्यक आहे. मला हे येते नैसर्गिक संसाधने कोणती ते ओळखणे, नैसर्गिक संसाधनांचा वापर तारतम्याने करावा लागतो हे समजणे, विविध नैसर्गिक संसाधनांचे उपयोग जाणणे.